कडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले होते, मात्र याचीही दखल न घेतल्यामुळे कराड दक्षिण तालुका प्रमुख विश्वजीत पाटील गुंडाळकर यांनी शनिवार पासून दत्त चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पाहूया ही बातमी. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडला पुणे शहरानंतर विद्यानगरी म्हणून ओळखले जाते. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले कराड शहर जिल्ह्यातील सर्वात मोठा महसुली तालुका आहे. त्याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्या आणि 2 विधानसभा मतदारसंघ असलेला कराड हा एकमेव तालुका आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा प्रत्येक राजकर्त्याने वापर केला आहे, मात्र कराडच्या विकासासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले नाहीत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिलेल्या अहवालात कराड जिल्हा व्हावा असा उल्लेख नाही. भौगोलिक, आर्थिक, सामाजिक दृष्टीने कराड जिल्हा होणे काळाची गरज आहे, त्यामुळेच ही मागणी पूर्ण करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी करत अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड जिल्हा होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही विश्वजीत पाटील उंडाळकर यांनी दिला आहे. जय महाराष्ट्र. मी विश्वजीत पाटील उंडाळकर शनिवार दिनांक 23 फेब्रुवारीपासून कराड जिल्हा व्हावा या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो आहे. गेली 4 दिवस झाले माझे सलग बेमुदत आमरण उपोषण चालू आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी असणारे कराड हे एक सातत्याने गेली 60 वर्ष झाले विकासापासून दुर्लक्षित आहे. राजकीय दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असेल, उद्योगाच्या दृष्टीने असेल, मध्यवर्ती ठिकाण असणारे कराड हे पोलीस तालुका असेल, वाळवा तालुका असेल, कडेगाव तालुका असेल, शिराळा तालुका असेल किंवा कराडा वैयक्तिक पोटात लोकसंख्येचा तालुका आहे, हे सगळ्या तालुक्यांना मध्यवर्ती टिकणारा असणारे कराड जिल्हा व्हावी अशी सातत्याने 25-30 वर्षे झाली मागणी. जिल्ह्याचा 60% महसूल हा फक्त कराडमधून जातो. सेपरेट आरटीओ असणारे कराड, सर्व शासकीय कार्यालय कराडात उपलब्ध आहे असून कराड जिल्ह्याची मागणी गेली 35-35 वर्ष असून पण शासनाने याच्याकडे पूर्णपणे डोळे झाक केलेली आहे. आमची अशी मागणी आहे की कराडला लवकरात लवकर जिल्हा घोषित करण्यात, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. या वर्षात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आम्ही आवाहन करतो की या जन्मशताब्दी वर्षात यशवंतराव चव्हाण साहेबांना स्वप्न यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नात असणाऱ्या कराड जिल्ह्याचे मी स्वप्न पूर्ण करावे व कराडकरांना अमूल्य भेट द्यावी ही माझी अपेक्षा आहे. जोपर्यंत कराड जिल्हा चे डिक्लेरेशन होत नाही तोपर्यंत माझे बेमुदत आंदोलन उपोषण असेच चालू राहील. तुम्ही उपोषणाला बसत असताना प्रशासनानं तुमच्या दखल घेतलेली आहे का? हां, प्रशासनाकडून प्रांत असतील, तहसीलदार असतील, DYSP असतील, त्यांनी येऊन भेट घेतली पण ठोस असं आश्वासन त्यांच्याकडून काय मिळालं. राज्यमंत्री असणारे शेखर चरेगाव प्रसाद यांनी फोनवरून चर्चा केली, लेखी आश्वासन देतो असे बोलले पण अजूनपर्यंत लेखी आश्वासन काही माझ्या आमच्यापर्यंत पोहोचले नाही. जोपर्यंत लेखी ठोस काही मिळत नाही तोपर्यंत उपोषण असेच चालू राहील.